ओवर का है, देखना होगा इस पहले इनिंग्स पर कितना स्कोर यहां पर खड़ा कर पाएंगे अश्वमेधा। अष्ट दिखे सहस्र संख्य क्रिकेट अभिमानी तुदिगाली वीक्षल सज्जादी तम तवक मुगदी पंद्याट मुक्त तनक मोदल ओवर न सरदे नागराज ओवर पावर प्ले पावर प्ले आड़ी बैट्समैन उत्तम बैटिंग पीस उत्तम स्थित कहता है नागराज आट्समैन पावर प्ले हम यहा रीतिया बॉलिंग दाड़िया संघटे का गमन मैदान दिखे बिस्लरी स्टैचू अलव अदे चंडे सवि रूप नगद घोषणा श्रीत योगेश सर अदर बहुत स्पष्ट निर्देशन सूचना टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का जिंदा है। पहले ओवर की पहली गेंद को लेकर नागराज पूरी तरह से तैयार और उनका सामने करने के लिए स्ट्राइक पर किरण पवार और नॉन स्ट्राइक पर रजत मुंडे। पहली ओवर की पहली गेंद मुकाबला शुरू हो चुका है। पहली गेंद यॉर्कर के साथ अच्छी डिलीवरी की थी लेकिन हल्के बल्ले से इस बार लॉन्ग ऑफ की दिशा पर एक रन के साथ यहां पर खोता खुलता हुआ पहले ओवर की पावर प्ले में शानदार गेंदबाजी और यहां पर बढ़िया बल्लेबाजी यहां पर दिखाना होगा। मात्र छह ओवर में लगभग 60 रन यहां पर बनाने होंगे इस मुकाबले के अंदर, तो यहां पर एक अच्छा मुकाबला देखने को मिल सकता है। तो काफी सारे दर्शक इस मुकाबले को देखने के लिए आए, सारे दर्शकों को एक बार फिर से एक बार स्वागत करते हुए रोचक रोमांच भरा हुआ मुकाबला। टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का जो फैसला यहां पर कप्तान ने लिया है, देखना होगा उस कप्तान का फैसला किस तरह से नाकामयाब करेंगे बल्लेबाजी पर। रजत मुंडे पहली बार इस बार लेफ्ट हैंड बैट्समैन पूरी तरह से तैयारी मनाते हुए अपने बल्लेबाजी को आगाज करने के लिए। नागराज टू रजत मुंडे। बहुत ही बढ़िया गेंद इस बार खेलने की कोशिश जरूर किया था पॉइंट की दिशा पर लेकिन गेंद चतुराई की गेंदबाजी यहां पर पूरी तरह से परिवर्तन करते हुए बल्लेबाज को चाल यहां पर समझते हुए नागराज बांध के रख दिया है बल्लेबाज को। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, पहली गेंद पर इक्का देने के बाद अगली गेंद डॉट गेंद के साथ अच्छी शुरुआत। पहले ओवर यहां पर पावर प्ले का चलता हुआ काफी भारी संख्या में इस मुकाबले को देखने के लिए दर्शक, बहुत ही देखने के लिए अच्छा लग रहा है इस मैदान के अंदर। बढ़िया गेंद इस बार अंधूनी किनारा जरूर लगा फाइनली की दिशा पर रन चुराया एक रन, अच्छी कॉल की यहां पर एक रन के साथ छोर को बदला रजत मुंडे और यहां पर पहला ओवर की प्रगति पर टीम का स्कोर बढ़ता हुआ 2 रन। छह ओवर का ही यह मुकाबला, सिर्फ 2 ओवर का पावर प्ले खेल रहेगा, सिर्फ 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर फील्डिंग कर सकते हैं और उसका लाभ यहां पर बल्लेबाजी में किस तरह से यहां पर बल्लेबाज उसका लाभ उठाने की कोशिश करेंगे देखना होगा। लेकिन पहली ओवर की जो शुरुआत यहां पर नागराज ने किया है बहुत ही बढ़िया तरीके के साथ अपनी टीम को शुरुआत दिलाने में काफी अच्छा योगदान रहा है नागराज का। किरण पवार महाराष्ट्र का यह बंदा, आज देखना होगा नागराज को किस तरह से करेगा गंदा। बढ़िया गेंद इस बार कवर की तरफ, शानदार शॉट, पहले इसका ये पहला चौका, चौके के साथ किरण पवार का हुआ आगाज।
काफी अच्छी फील्डिंग यहां पर देखने को मिली, सिर्फ दो रन मिले अपनी टीम को। दूसरा पावर प्ले यहां पर चलता हुआ, पावर प्ले का जो पावर है यहां पूरी तरह से गेंदबाजों ने काट कर दिया है, सिर्फ एक चौका यहां पर दिया है, अभी भी दूसरा ओवर चलता हुआ। मोटा शॉट इस बार हवा में, गेंद गेंद की लंबाई यहां पर, एक बाउंस बाउंड्री लाइन के बाहर, स्निक्स आई है दूसरा चौका। यहां पर नहीं हुआ, कीपर के पक्ष में गेंद, अच्छी गेंद पर गेंदबाजी का प्रदर्शन, पिछली गेंद पर चौका देने के बाद इस बार वापसी करते हुए गेंदबाज मनोज कुमार, जानते हैं पावर प्ले में किस तरह से यहां पर गेंदबाजी करना है और मोटे शॉट लगाने वाले बल्लेबाज को, खासकर किरण पवार को बांध के रखने में किस तरह से यहां पर षड्यंत्र अच्छी तरह से रचाते हुए। विकेट की तलाश में है यहां पर पहले विकेट के लिए एक अच्छी साझेदारी यहां पर बनते हुए, एक और रन यहां पर मिलता हुआ किरण पवार को, टोटल स्कोर हो चुका है 16 बिना कोई नुकसान के, 16 फॉर नो लॉस फॉर सेकेंड ओवर प्रोग्रेस। पावर प्ले एरने ओवर न मुक्तायवनगोल्ता इदे, इन्नु कूड बाकी ಚೆಂಡು ಕೂಡ ಉಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ, ಬಾರಿ ಉತ್ತಮವಾದ ಚೆಂಡು, ಪಾಯಿಂಟ್ ಬಾದಲ್ಲಿ ಕಟ್ ಮಾಡುವಂತರ ಮುಖಾಂತರ ಒಂದು ಓಟಗಳ ಸೇರ್ಪಡೆಯನ್ನ ಗೊಳಿಸ್ತಾ ಇದ್ರೆ ಎರಡು ಓವರ್ಗಳ ಮುಕ್ತಾಯಕ್ಕೆ ತಂಡದ ಒಟ್ಟು ಮೊತ್ತ 17ಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಉದ್ದರಿಯನ್ನ ಕಳೆದುಕೊಳ್ಳದೆ ಒಂದು ಉತ್ತಮವಾದ ಒಂದು ಶುಭಾರಂಭವನ್ನ ಪಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ ಕಿರಣ್ ಹಾಗೂ ರಜತ್ ಮುಂಡೆ ಬ್ಯಾಟ್ನ ಮುಖ್ಯನ। रोमांच भरा हुआ मुकाबला मैदान के अंदर, काफी बढ़िया मुकाबला यहां पर चलता हुआ। टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का जो फैसला यहां पर कप्तान ने लिया था, और दो पावर प्ले की ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर हो चुका है 17 रन। थोड़ा सा यहां पर स्लो बैटिंग करते हुए सिर्फ इन 17 गेंदों पर 17 रनों पर दो चौके देखने को मिले, लेकिन एक भी छक्का इन बल्लेबाजों के बीच में आया नहीं है, लेकिन उन छक्कों की तलाश में बल्लेबाज और दर्शक उनका आनंद लेने के लिए देखना होगा कौन सा बल्लेबाज वो छक्का लगाएगा, और शानदार इस मुकाबले में किस तरह से यहां पर अपनी टीम को एक अच्छा योगदान देने की कोशिश करेगा देखना होगा। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, दो ओवर की समाप्ति के बाद 17 बिना कोई नुकसान के नागराज अपने खोटे का सेकंड ओवर को लेकर, यानी कि इस इनिंग्स की तीसरी ओवर की पहली गेंद। मैदान की चारों ओर दर्शक ही दर्शक, और यहां पर पूरी तरह से यहां पर इस मुकाबले का आनंद लेते हुए, और एक छक्के की तलाश है इस दर्शकों को, देखना होगा कौन सा बल्लेबाज किरण पवार खासकर एक अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं, लंबे लंबे शॉट लगाने में काफी माहिर हैं महाराष्ट्र का ये खिलाड़ी, आज देखना होगा इस मैदान के अंदर बढ़िया गेंद, इस बार पॉइंट के ऊपर से खेल दिया है, गेंद सी मारेगा बार, किरण पवार के बल्ले से तीसरा चौका, इस चौके के साथ चेंजिंग के साथ स्कोर आगे बढ़ाते हैं।
पहुंचाने में काफी अच्छा शॉट खेला यहां पर किरण पवार, रजत मुंडे लेफ्ट हैंड बैट्समैन, पहला चौका उनके बल्ले से, नौ स्ट्राइक पर किरण पवार, दो चौके लगाकर नौ स्ट्राइक पर अभी भी जीवित है मैदान के अंदर। काफी अच्छी साझेदारी यहां पर बनती है दोनों के बीच, एक अच्छी पार्टनरशिप ये जोड़ी अपनी टीम के लिए एक गाड़ी को आगे ले जाते हुए। मोटा शॉट इस बार, कवर की दिशा पर फील्डर है मौजूद, एक रन मिलेगा जरूर, दूसरी की कोशिश मना किया यहां पर किरण पवार ने, सिर्फ एक रन मिलेगा रजत मुंडे को। उत्तम वादा बैटिंग प्रदर्शन रजत मुंडे अदे रीतिया किरण पवार बैट न मुख्यान एरू बैट्समैन उत्तम जोते आटव कहते हैं तम तंडके ओवर मुक्त के हद्न ओवर न चाल ओवर न प्रथम ओवर न प्रथम चंडदे नाकु ओट बारद रजत मुंडे नॉन स्ट्राइक विभाग एर ओट मुदे रन सेर्पड़ आगता है, मूरने चंडी मुंदे कूड़ा केवल ओट के मात्र सेर्पड़ आगता है। रोचक पंद्याट, रोमांचनकारी पंद्याट नडीता है मैदान पंद्याट वीक्षण के बहुत संख्यले प्रेक्षक पंद्याटव वीक्षण रीतल नोड़े बेंगलूरिन चेन्नस्वामी मैदान अंकण पंद्याटव ना वीक्षण मोलता अगे का उत्तम वादा विभाग केवल ओट के मात्र सेर्पड़ आगता है केवल मत वो रन सेर्पड़ आगता है तंड इपत्नालक्कु 24 रन तीसरी ओवर की प्रगति पर बढ़िया गेंद इस बार उठा के गला है गेंद हवा में हर कैफी अच्छी फील्डिंग करने की कोशिश लेकिन वन बाउंस बाउंड्री। चौका, शानदार बल्लेबाजी की प्रदर्शन किरण पवार और रजत मुंडे के ओर से, पहली विकेट के लिए अच्छी साझेदारी यहां पर बनते हुए नागराज टू किरण पवार। मोटा शॉट इस बार लॉन्ग ऑन के ऊपर से खेलने की कोशिश, कैच की संभावना, आसान संयम पर कैच को पकड़ा लॉन्ग ऑन की दिशा पर, पहला विकेट नागराज ने।
इस बार पास भूषण पाटिल, अच्छे बल्लेबाजी यहां पर रजत मुंडे करते हुए यहां पर अपना ये इस इनिंग्स का दूसरा विकेट यहां पर देकर वापस पवेलियन की तरफ बढ़ते हुए, तो उनका स्थान लेने के लिए भूषण पाटिल, दो नए बल्लेबाज मैदान के अंदर, यहां पर समय लेने के लिए उनके पास ज्यादा वक्त नहीं है, लेकिन चौथा ओवर यहां पर चलता हुआ, इसके बाद दो और रहेंगे, तो यहां पर दोनों बल्लेबाजों को ताबड़तोड़ बल्लेबाजी करनी होगी अपनी टीम के लिए। मोटा शॉट इस बार स्क्वायर लेग की तरफ, वन पास बाउंड्री, आते ही यहां पर चौका लगाकर बेहतरीन शुरुआत करते हुए विशाल। अश्वमेधा टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का जो फैसला यहां पर सुपर पास के कप्तान ने लिया था, लेकिन पहले इनिंग्स की चार ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर हो चुका है 35, सिर्फ दो विकेट के नुकसान पर, अभी भी 12 गेंद शेष, देखना होगा विशाल और नए बल्लेबाज भूषण पाटिल 12 गेंदों पर यहां पर कितने रन यहां पर बनाएंगे, और देखना होगा गेंदबाज सचिन महादेव, सचिन नए गेंदबाज पांचवी ओवर की पहली गेंद को लेकर। स्ट्राइक पर विशाल एक चौका लगाकर एक अच्छी बल्लेबाजी आगाज किया है, देखना होगा अंजाम किस तरह से करेंगे विशाल ऑन स्ट्राइक पर। बढ़िया गेंद इस बार स्लोअर के साथ शुरुआत, और अंपायर ने शानदार तरीके के साथ अपने हाथों को ऊपर उठाया और बताया पर यह गेंद वाइड गेंद है, एक अतिरिक्त रन यहां पर मिलता हुआ, एक रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 36 36 एरडो दरी नष्ट। ಉತ್ತಮವಾದ ಚೆಂಡು ಬಲವಾದ ಹೊಡೆತ ನೇರ ಲಾಂಗ್ ಆಫ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಒನ್ ಬೌನ್ಸ್ ಬೌಂಡರಿ ಕ್ರಮಿಸ್ತಾ ಇದ್ರೆ ನಾಲ್ಕು ಓಟಗಳ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಶ್ವಮೇಧ ತಂಡಕ್ಕೆ।
जवाब यहां पर पत्थर से देते हुए गेंदबाज और पहुंचा दिया है पेविलियन से बाहर बल्लेबाज को, विशाल रन आउट होकर वापस पेविलियन की तरफ। नंबर थ्री विकेट, नंबर थ्री यहां पर तीन विकेट के नुकसान पर टीम का स्कोर हो चुका है 40 रन। नए बल्लेबाज अक्षय पवार, पांचवी ओवर यहां पर चलते हुए बेहतरीन गेंदबाजी और बढ़िया बल्लेबाजी यहां पर आगाज करते हैं दोनों टीमों की ओर से। एक अच्छी क्रिकेट यहां पर चलता हुआ मैदान के अंदर, चारों ओर देखा जाए तो दर्शक ही दर्शक यहां पर पूरा आनंद लेते हुए इस मुकाबले का। शानदार है मुकाबला, रोमांच भरा हुआ यह मुकाबला, देखना होगा आखिर इस मुकाबले कौन सी टीम यहां पर जीत पाएगी। वो खड़े खड़े इस बार स्क्वायर लेग की तरफ मोटा शॉट लगाने की कोशिश हवा पर, और वहां पर एक और विकेट, बैक टू बैक यहां पर दो विकेट लिया यहां पर गेंदबाज ने शानदार गेंदबाजी करते हुए। एक और विकेट, ओह यहां पर ट्विस्ट, मुकाबले में थोड़ा सा ट्विस्ट यहां पर मिलता हुआ, अंपायर ने नो बॉल का इशारा यहां पर बताया है। एक जीवनदान भी मिला है और दो रन भी प्राप्त हुए हैं, देखना होगा इस तोहफा यहां पर अंपायर ने दिया है नोबाल के साथ, और उस तोहफे को किस तरह से इस्तेमाल करेंगे अपनाएंगे बल्लेबाज अश्वमेधा के। काफी खुश होती हुई यहां पर अश्वमेधा की खेमा, हाँ थोड़ा सा निराश सुपर बॉयज की खेमा, लेकिन मैच में कोई भी यहां पर बता नहीं सकता कौन सी टीम यहां पर इस मुकाबले में जीत सकती है। ये खेल ही अनिश्चितताओं का खेल है, जब आखिरी इनिंग्स की दूसरी इनिंग्स की आखिरी ओवर की आखिरी गेंद जब तक आ नहीं जाती, कौन सी टीम यहां पर जीत पाएगी ये बताना थोड़ा सा मुश्किल है। ये जेंटलमैन्स का खेल है, लेकिन देखना होगा मुकाबला रोचक की तरफ बढ़ता हुआ। आगाज तो बढ़िया यहां पर किया है पहले बल्लेबाजी करते हुए अश्वमेधा की टीम के बल्लेबाजों ने, लेकिन अंजाम बाकी है, पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त। शानदार मुकाबला, नो बॉल ना पर्चावन माड्कोळ्ता इद्दारे अंपायर्स, ओंदु उत्तमवाद ओंदु अवकाशवन्न सिक्ता इदे बैट्समैन, नो बॉल ना फ्री हिट न लामवन्न अद्याव रीतियागि बैट्समैन पड्कोळ्ताने अन्नोदन्न कात्तोडबेकागिदे। ऐदनेय ओवर्न चाल्तियल्लिदे, ओंदु उत्तमवाद ओंदु स्क्वायर लेग् बदले क्याच् अन्न पड्कोंडिद्रु, बट ಅಂಪೈರ್ ಹದ್ದಿನ ಕಣ್ಣಿನಂತೆ ಈ ಒಂದು ನಿರ್ಣಯವನ್ನ ನೀಡಿಕೊಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ, ಉತ್ತಮವಾದ ಒಂದು ನಿರ್ಣಯವನ್ನ ನೀಡಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಅಂಪೈರ್, ಎರಡು ಪ್ರಮುಖ ಅಂಪೈರ್ಸ್ ಗಳಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾದ ಅನಂತ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। ಫ್ರೀ ಹಿಟ್ ನ ಲಾಭ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್ ಅಕ್ಷಯ್ ಪವಾರ್, ಅದ್ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಫ್ರೀ ಹಿಟ್ ನ ಲಾಭವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತಾನೆ ಕಾದು ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ। ಬಲವಾಗಿ ಬೀಸುವಂತ ಪ್ರಯತ್ನ, ಯಾವುದೇ ಸಂಪರ್ಕವನ್ನು ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ, ರನ್ ಔಟ್ ಗಾಗಿ ಒಂದು ಓಟ ಗಳ ವೈಡ್ ನ ಮುಖ್ಯನ ಒಂದು ಓಟ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ರೆ ಒಂದು ವಿಕೆಟ್ ನ ಕೂಡ ಪತನಗೊಳ್ತಾ ಇದೆ। ಇದರೊಂದಿಗೆ ನಾಲ್ಕನೆಯ ವಿಕೆಟ್ ಪತನಗೊಳ್ತಾ ಇದೆ ಅಶ್ವಮೇಧ ತಂಡಕ್ಕೆ, रन आउट प्लस वन रन। ಇದರೊಂದಿಗೆ ತಡದ ಒಟ್ಟು ಮೊತ್ತ 43 43 43
चार विकेट के नुकसान पर नए बल्लेबाज सुमित ढाकले डोंगरे सॉरी डोंगरे सुमित डोंगरे नए बल्लेबाज नंबर छह पर बल्लेबाजी करने के लिए आए। देखना होगा छोटे कटके हैं लेकिन मोटा शॉट लगाने में काफी माहिर है। देखना होगा सुमित डोंगरे किस तरह से गेंदबाज को यहां पर प्रयोग करेंगे। ಐದನೇ ಓವರ್ನ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿ ರಣದೊಟ್ಟು ಮೊತ್ತ 43 ಉತ್ತಮವಾದ ಚೆಂಡು ಬಲವಾದ ಹೊಡೆತ ಮಿಡಾ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಗೆಲ್ಸಿ ಮಾರ್ರೇಗಾನ್ನ ಕರುಣಿಸ್ತಾ ಇದೆ ಆರೋಟಗಳ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ। बैट्समैन अक्षय पवार इस बार फिर से एक बार घुमाया है बल्ले को डीप मिड विकेट और लॉन्ग ऑफ के बीच में गेंद और अच्छी तोड़ यहां पर शानदार तोड़ बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के बीच यहां पर दिखने को मिला। यहां पर दो रन यहां पर चुराए हैं अपने टीम के लिए दोनों बल्लेबाजों ने उत्तम जिंके मरिया ओटव कंकोता है एरू बैट्समैन मध्य एरू ओट सेर्पड़ा तणद मे तल्ता है 51 इक्कावन अर्धशतक गड़ता है अश्वमेध तंड ಉತ್ತಮವಾದ ಚೆಂಡು ಬಲವಾದ ಹೊಡೆತ ಕಾಲಿನಲ್ಲಿ ಚೆಂಡು ಕ್ಯಾಚ್ಗಾಗಿ ಮನವಿ ನಾಗರಾಜ್ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಪಟ್ಟುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಒಂದು ಬೌನ್ಸ್ ನ ಮುಖಾಂತರ ನಾಲ್ಕು ಓಟಗಳ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಲಾಂಗ್ ಆಫ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಐದು ಚೆಂಡಿನ ಮುಂದೆ ಒಂದು ಸಿಕ್ಸರ್ ಹಾಗೂ ಒಂದು ಬೌಂಡರಿನ ಬಾಡಿದಂತ ವಿಶಾಲ್ ಪವರ್ ತಮ್ಮ ಪವರ್ ಅನ್ನು ತೋರಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಈ ಒಂದು ಓವರ್ನಲ್ಲಿ ಉತ್ತಮವಾದ ಒಂದು ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಪ್ರದರ್ಶನ ಕೊನೆಯ ಈ ಒಂದು ಐದನೇ ಓವರ್ನಲ್ಲಿ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ವಿಶಾಲ್ ಪವರ್ ಒಂದು ಸಿಕ್ಸರ್ ಹಾಗೂ ಒಂದು ಬೌಂಡರಿ ಮುಗಿಯನ ಒಂದು ರೋಮಾಂಚನಕಾರಿ ಅಂತ ಪಂದ್ಯ ಆಟವನ್ನು ಆಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। ಕೋನೇಯ ಚೆಂಡು ಐದನೇ ಓವರ್ ನ ಉತ್ತಮವಾದ ಹೊಡೆತ ಸ್ಕ್ವೇರ್ ಲೈನ್ ಬಂದ ಮತ್ತೊಂದು ಸಿಕ್ಸರ್ ಹೌದು ಹುಲಿಯ शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन यहां पर आगाज किया था पवार इस ओवर में देखिए दो छक्के और एक चौका बढ़िया बल्लेबाजी अश्वमेध टीम के लिए करते हुए विशाल पवार जिस तरह से इनका नाम विशाल है विशाल की तरह यहां पर बल्लेबाजी करते हुए गेंद को पहुंचा रहे हैं यहां पर बाउंड्री लाइन के अक्षय पवार आकाश की तरफ यहां पर गेंद को पहुंचाने में काम यहां पर भरपूर तरीके के साथ निभाते हुए अक्षय पवार पांचवीं ओवर में दो छक्के शानदार बल्लेबाजी अभी भी छह गेंदें शेष है। देखना होगा इस पवार इस ओवर में कितने बाउंड्री यहां पर लगाएंगे। टीम का स्कोर चुका है 61 61 रन चार विकेट के नुकसान पर जाके आना।
ಬ್ಯಾಟ್ಸ್‌ಮನ್ ಗಳಿಗೆ ಒಂದು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ ಪ್ರತಿ ಒಂದು ಸಿಕ್ಸರ್ ಗೆ 500 ರೂಪಾಯಿ ನಗದು ಬಹುಮಾನವನ್ನ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಹರ್ಷಿತ್ ನಾಯಕ್ ದೇವರಕ್ಕಲಿ ಅವರ ವತಿಯಿಂದ ತುಂಬುರುದಾದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ನಾಯಕ ಅವರಿಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಉತ್ತಮವಾದ ಚೆಂಡು ಕಾಲ್ ಮೇಲೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕೇವಲ ಒಂದು ಓಟಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಲೇಗ್ ಬೈಸ್ ನ ಪರಿಚಯವನ್ನ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂಪೈರ್ಸ್ ಒಂದು ಅತಿರಿಕ್ತ ಓಟಗಳ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಹೆಚ್ಚಿನ ಚೆಂಡುಗಳ ಮುಂದೆ ದೊಡ್ಡ ಹೊಡೆತಕ್ಕೆ ಅವಕಾಶವನ್ನ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಈ ಬಾರಿ ಅಕ್ಷಯ್ ಪವರ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಕಳೆದ ಒಂದು ಓವರ್ ನಲ್ಲಿ ಎರಡು ಸಿಕ್ಸರ್ ಹಾಗೂ ಒಂದು ಬೌಂಡರಿ ಮಾಡಿದಂತ ಅಕ್ಷಯ್ ಪವರ್ ಇನ್ನ ಐದು ಚೆಂಡಿನ ಮಧ್ಯೆ ಅದೆಷ್ಟು ಓಟಗಳನ್ನು ಬಳಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರೆ ಲಾಂಗ್ ಆಫ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಉತ್ತಮವಾದ ಚೆಂಡು ಒಂದು ಓಟಗಳ ಸೇರ್ಪಡೆ ಎರಡನಿಗಾಗಿ ಯತ್ನ ಹೊಂದಾಣಿಕೆಯ ಓಟ ಉತ್ತಮವಾದ ವೇಗದ ಚುರುಕಿನ ಓಟ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರದು ಮತ್ತೆ ಎರಡು ಓಟಗಳ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಶ್ವಮೇಧ ತಂಡಕ್ಕೆ ಇದರೊಂದಿಗೆ ತಂಡದ ಓಟ ಮತ್ತೆ 64ಕ್ಕೆ ಏರಿಕೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ನಾಲ್ಕು ಉತ್ತರಿಗಳನ್ನಷ್ಟಕ್ಕೆ बढ़िया गेंद इस बार लक्ष्य पे बाहर थी गेंद पार ने यहां पर वाइट का इशारा बताते हुए कर अतिरिक्त और 22 के द्वारा और यहां पर रन मिलते हुए थोड़ा सा यहां पर लड़खड़ाते हुए गेंदबाजी पर और टोटल स्कोर यहां पर मिल चुके हैं और यहां पर बल्लेबाजों के लिए एक अच्छा मौका यहां पर हर गेंद पर छक्का लगाने पर 1000 रुपए का इनाम हर्षित नायकर देवरक्कल की ओर से बल्लेबाज को एक अच्छा मौका छक्का लगाने पर बल्लेबाज को मिलेगा 1000 रुपए का इनाम कौन सा बल्लेबाज देखना होगा वो छक्का लगाकर 1000 रुपए अपने जेब के डालने की कोशिश करेंगे मौका यहां पर बनाया था छक्के की लेकिन उस छक्के की कोशिश पर पवार का बल्ला यहां पर शांत रहा पवार कट हुआ उनके बल्ले से एक और विकेट यहां पर गिरता हुआ पांचवा विकेट पांच ओवर के समाप्ति के बाद पांच छठवां ओवर यहां पर चलता हुआ इस ओवर की प्रगति पर टीम का स्कोर हो चुका है 77 रन 67 और एक छक्के के लिए यहां पर बल्लेबाज को एक अच्छा मौका हर्षित नायक की ओर से 1000 रुपए का इनाम मौका यहां पर मोटा शॉट के लिए लेकिन ऊंचाई तक गई है लेकिन लंबाई प्राप्त नहीं किया सीधे फील्डर के हाथ में कैश देकर एक और विकेट यहां पर गिरता हुआ रोमांच रोचक मुकाबला दोनों टीमों की अगर हम बात करेंगे तो दोनों टीमों में काफी बढ़िया बल्लेबाजी और गेंदबाजी सारे ऑलराउंडर्स खिलाड़ियों में भरी हुई दोनों टीमों के बीच एक अच्छा मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ चारों ओर दर्शक ही दर्शक इस मुकाबले का आनंद लेते हुए टीम का स्कोर 67 फॉर लॉस ऑफ 6 विकेट्स अमजद पाटिल नए बल्लेबाज अंगद पाटिल नए बल्लेबाज मैदान के अंदर देखना होगा बची हुई गेंदों पर किस तरह से बल्लेबाजी करेंगे बल्लेबाजों को एक अच्छा मौका यहां पर हर्षित नायक की ओर से 1000 रुपए का इनाम एक छक्का लगाने पर बल्लेबाज को मिलने वाला है देखना होगा उस इनाम का कौन सा बल्लेबाज हकदार होगा स्ट्राइक पर नए बल्लेबाज रिवर्स यहां पर खेल दिया है ओहो थोड़ा सा चोट जरूर आया बल्लेबाज को लेकिन रन लेने में छूकेंगे नहीं एक रन तेजी के साथ दूसरा की कोशिश रन आउट का खतरा यहां पर मोल लिया सिर्फ एक रन यहां पर मिलता हुआ इस एक रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 68 रन 68 7 विकेट के नुकसान पर
उत्तम पंद्याट मैदान नड़ीता है नाडवर प्रीमियर लीग एर सविद इपत् विकी बॉय लाइव लिबास ऑलराउंडर खिलाड़ी मैदान के अंदर काफी शानदार गेंदबाजी और बल्लेबाजी अपनी तरफ से दिखाने की कोशिश करते थे लेकिन गेंदबाज बल्लेबाजी में दिखी कि उनके सामने यहां पर आखिरी ओवर की गेंद एक बची है। देखना होगा उस विकी बॉय को एक अच्छा मौका यहां पर मेहमानों ने 1000 रुपए का घोषित किया गया एक छक्का लगाने पर विकी बॉय को मौका आखिरी गेंद पर क्या लगाएंगे वहां पर छक्का। दर्शक पूरी तरह से नजर यहां पर विकी बॉय के ऊपर दिशा से फटकता हुआ गेंदबाज ऑफ स्टंप से काफी बाहर लेकिन बाहर ने यहां पर वाइड का इशारा बताया लेकिन इसके रन लेने की कोशिश पे चक्कर पर एक और विकेट यहां पर गिरता हुआ आठवां विकेट अश्वमेधा का गिरता हुआ। काफी खुश अश्वमेधा की खेमा आज उनके चेहरे पर काफी अच्छी मुस्कुराहट यहां पर दिख रही है। मैंने कहा था 6 ओवर के मुकाबले में लगभग 60 रन एक अच्छा स्कोर यहां पर माना जाएगा इस मुकाबले के अंदर और उसको यहां पर पूरी तरह से पार करते हुए एक अच्छी बल्लेबाजी उनकी टीम के ओर से सारे बल्लेबाजों ने दिखाया है और आखिरी गेंद अभी भी बची है विकी बॉय को मौका है यहां पर छक्का लगाने पर 1000 रुपए का इनाम और उस कोशिश पर बल्ले को घुमाया लेकिन संपर्क जितना चाहते थे उतना हुआ नहीं एक और विकेट यहां पर गिरता हुआ आखिरी गेंद पर 9 विकेट की नुकसान पर टीम का स्कोर हो चुका है 6 ओवर के बाद 69 रन 69 गुरी नीडकोड़ता है अश्वमेध तंड अदे रीतिया वीक्षण वीक्षण बदलावे मे जॉयसन नमंदे सेरको मुझे इनिंग्स न वीक्षक विवरण जॉयसन नमंदे स्वागत बैसको गमन गुरी दय मुद्दा पंद्य तुम्हें नमंदे सहक सहकार नमें अति अगत शांतिया ना सौहार्द नीड़ कोमु सामरस्य तायना प्रकृति रमणीयत मगद पारंपर्य सब तत्वदर्श जीवकू मिगल कमट कुमट मणकियवत क्रिकेट उत्साह क्रिकेट उत्सव क्रिकेट कलरव क्रिकेट जात्रे अदे नाडवर प्रीमियर लीग एर सविद इपत् बंधु ना रात्रि मलगी कनस का कनसलते यनस कनस ननस तनक नद्रेनेवो अदू निजव कनसते उत्तम पंद्याड़ आयोजन कनस कदर यशस्वी संतृप्तिया सार्थक्य संभ्रमे नाडवर प्रीमियर लीग एर सविद इपत् हलो मुद्दे पंद्यकारी सिल्वर्टी बॉयस वर्सस् एफएम होस्पेटे एरू तंड आटगार दयविट्टु कमेंट्री बॉक्स बड़ी बरबेकागि विनंतियन्नु माड्ता इद्देवे ई पंद्य मुगिद तक्षण सिल्वर्टी बॉयस वर्सस् एफएम होस्पेट अदे रीतियागि इवत्तिन ई ओंदु पंद्यकूटद वीक्षणेयल्लि नम्म जोते आगिद्दारे इवत्तिन ई ओंदु पंद्यकूटद संपूर्ण शिस्तु संयमवन्नु कापाडुवल्लि नम्मोंदिगे सहकरिसिरुवंत कुमट आरक्षक ठाणेय पोलीस अधिकारिगळु श्रीयुत नवीन नायक हागू रवि गुड्डि इवे हृत्पूर्वक स्वागत बयसता है श्रीयुत कुमार कवरे जो पंद्य वीक्षण तक अदे रीतिया नम जो श्रीयुत रविकुमार एम शेट्टी अत्यंत आत्मीय स्वागत बयसी एन पी एल 2022 परवा हृत्पूर्वक अभिनंदन सलिता पंद्य मुगद तक्षण एफ एम होस्पेट वर्सस् सिल्वर्टी बॉयस एरू तंड आटगार आदष्टु बेग कमेंट्री बॉक्स बड़ी बरबेकागि विनंतियन्नु माड्ता इद्देवे सिल्वर बॉयस विरुद्ध एफएम होस्पेटे दयविट्टु एरडु तंडगळ नायकरे तमगिदु
ಕರೆ ರನ್ನಿನ ಗುರಿಯನ್ನ ಈಗಾಗಲೇ ಬೆನ್ನಿಡ್ತಾರೆ ಸೂಪರ್ ಬಾಯ್ಸ್ ತಂಡದ ಆರಂಭಿಕ ದಾಂಡಿಗರಾಗಿ ಶಿವು ಹಾಗೂ ಅನೂಪ್ ಈಗಾಗಲೇ ಅಂಕಣವನ್ನ ಪ್ರವೇಶ ಮಾಡುತ್ತಿರಲಾಗಿ ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆ ಕಂಡಂತ ಒಬ್ಬ ಶ್ರೇಷ್ಠ ಆಲ್ರೌಂಡರ್ ಅನೂಪ್ ಈಗಾಗಲೇ ಅಂಕಣವನ್ನ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಅಲ್ಲದೆ ಹೊರ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ತನ್ನ ಆಕರ್ಷಕ ಶೈಲಿಯ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಹಲವಾರು ಶ್ರೇಷ್ಠ ಮಟ್ಟದ ಟೂರ್ನಿಗಳಲ್ಲಿ ತನ್ನ ವಿಶಿಷ್ಟ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಶೈಲಿಯ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಹೆಸರುವಾಸಿಯಾದಂಥ ಶಿವು ಈಗಾಗಲೇ ಅಂಕಣದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ನಾವು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಎರಡು ಬಲಿಷ್ಠ ದಾಂಡಿಗರು ಈಗಾಗಲೇ ಸೂಪರ್ ಬಾಯ್ಸ್ ತಂಡದ ಆರಂಭಿಕ ಜೋಡಿಯಾಗಿ ಅಂಕಣದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ನಾವು ಕಾಣುತ್ತಿರಲಾಗಿ ಬಲಿಷ್ಠ ಎರಡು ತಂಡಗಳು ಹಲೋ ಹಲೋ ದಯವಿಟ್ಟು ಎಫ್ ಎಂ ಹೊಸಪೇಟ್ ಹಾಗೂ ಸಿಲ್ವರ್ ಟಿ ಬಾಯ್ಸ್ ತಂಡದ ನಾಯಕರು ನಾಣ್ಯ ಚುಮಿಕೆಗಾಗಿ ಕಾಮೆಂಟ್ರಿ ಬಾಕ್ಸ್ ಎದುರು ಬರಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈ ಬಾರಿ ಎಸ್ಸಿಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ ಕೋಟಾದ ಪ್ರಥಮರ ತಂಡದ ಮೊದಲ ಓವರ್ ಅನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಿರುವಂತೆ ಟೆನ್ನಿಸ್ ಕ್ರಿಕೆಟ್ನ ಕಂಡಂತ ಒಬ್ಬ ಶ್ರೇಷ್ಠ ಮಟ್ಟದ ಎಸೆತಗಾರ ಮಯೂರ್ ವಾಗ್ಮಾರೆ ಈಗಾಗಲೇ ಚೆಂಡನ್ನ ಕೈಗೆತ್ತಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಟೆನ್ನಿಸ್ ಕ್ರಿಕೆಟ್ ಅಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಬಲಿಷ್ಠ ದಾಂಡಿಗರನ್ನ ವಿಕೆಟ್ ಪಡೆಯುವ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಹಲವಾರು ದಾಖಲೆಗಳ ಪುಟದಲ್ಲಿ ಸೇರದಂತ ಮಯೂರ್ ವಾಗ್ಮಾರೆ ಈಗಾಗಲೇ ಮಣಕಿಯ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ನಾವು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಕೋಟಾದ ಪ್ರಥಮರ ತಂಡದ ಮೊದಲ ಓವರ್ ಅನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಿರುವಂತ ಮಯೂರ್ ವಾಗ್ಮಾರೆ ಇವಾರಿ ಸ್ಟ್ರೈಕ್ ನತ್ತ ಅನೂಪ್, ನಾನ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ನತ್ತ ಶಿವು. ಈಗಾಗಲೇ ಎಫ್ ಎಂ ಹೊಸಪೇಟ್ ತಂಡದ ಮಾಲಕರು ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದಾರೆ. ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯಾವಳಿಯ ಸವಿನೆನಪಿಗಾಗಿ ಹಾಗೂ ಪಂದ್ಯಾವಳಿಗೆ ಆಗಮಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಶಿವತ ರವಿಕುಮಾರ್ ಎಂ ಶೆಟ್ಟಿ ಹಾಗೂ ಜಗದೀಶ್ ನಾಯ್ಕ್ ಅವರ ಅಮೃತ ಹಸ್ತದಿಂದ ನೆನಪಿನ ಕಾಣಿಕೆಯನ್ನು ನೀಡಿ ಅವರನ್ನು ಆತ್ಮೀಯವಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಈಗಾಗಲೇ ನಿರ್ಣಾಯಕರು ಈ ಒಂದು ಸೂಚನೆಯನ್ನು ಕೊಡುತ್ತಿರಲಾಗಿ ಎಸ್ಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ ಮಯೂರ್ ವಾಗ್ಮಾರೆ ಆರಂಭಿಕ ಸ್ಟ್ರೈಕ್ ನತ್ತ, ಈ ಬಾರಿ ಅನೂಪ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ನತ್ತ ಇದ್ದಾರೆ. ಒಂದು ರೋಚಕ ಪಂದ್ಯವನ್ನ ಈಗಾಗಲೇ ನೋಡುತ್ತಿರಲಾಗಿ ಸಿಲ್ವರ್ ಟಿ ಬಾಯ್ಸ್ ತಂಡದ ನಾಯಕರು ದಯವಿಟ್ಟು ಮುಂದಿನ ಪಂದ್ಯದ ತಂಡಗಳು ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಸಹಕರಿಸಿ. ಸಿಲ್ವರ್ ಟಿ ಬಾಯ್ಸ್ ಎಫ್ ಎಂ ಹೊಸಪೇಟೆ 36 ಎಸ್ತಗಳಲ್ಲಿ 70 ಅಂಕ ಗಳಿಸಬೇಕಾದ ಅವಶ್ಯಕತೆ ವಿಜಯಿಯಾಗಲು. ಸಾಗಿ ಬರ್ತಾ ಇದೆ ನಾಡವರ ಪ್ರೀಮಿಯರ್ ಲೀಗ್ 2022. ಇಂದಿನಿಂದ ದ್ವಿದಿನಗಳ ಕಾಲ ಈ ಪಂದ್ಯಾಟ ಸಾಗಿ ಬರಲಿಕ್ಕಿದೆ. ಆಗಮಿಸಿದ ಎಲ್ಲ ತಂಡಗಳನ್ನು ಹಿಂದಕ್ಕೆ ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಹುಮಾನ ವಶಪಡಿಸಿಕೊಳ್ಳುವ ತಂಡವಾದರೂ ಯಾವುದು? ಉತ್ತರಕ್ಕೆ ಕಾಯಬೇಕಾಗಿದೆ. ಎಸ್ತುಗಾರಿಕೆ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಈ ಬಾರಿ ಮಯೂರ್ ಚೆಂಡನ್ನ ಉರಿಚೆಂಡನಾಗಿಸುತ್ತ 180 ಡಿಗ್ರಿಯಲ್ಲಿ ಎಸ್ಗಾರಿಕೆ ಮಯೂರ್ ವಾಗ್ಮರೆ ಪುಲ್ಟಸಂತ ಚೆಂಡನ. ಈ ಬಾರಿ ಅನೂಪ್ ಅವರ ಬಲಿಷ್ಠ ಹೊಡೆತ ಕೊಂಚ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆಯಲ್ಲಿ, ಇದರೊಂದಿಗೆ ಅನೂಪ್ ಅವರ ಬ್ಯಾಟಿನಿಂದ ಸಿಡಿಯುತ್ತಿರುವಂತ ಪ್ರಥಮ ವಡ್ಡಿ, ಇದರೊಂದಿಗೆ ಮಯೂರ್ ವಾಗ್ಮರೆ ಅವರಿಗೆ ಈಗಾಗಲೇ ವಡ್ಡಿಯ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಈ ಬಾರಿ ಅನೂಪ್ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸುತ್ತಿರಲಾಗಿ ಅತ್ಯಂತ ಸುಂದರತೆಯ ವಡ್ಡಿ. ಈ ಬಾರಿ ಅನೂಪ್ ಮೊದಲಿಗೆ ಹೇಳಿದಂತೆ ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆ ಕಂಡಂತ ಒಬ್ಬ ಶ್ರೇಷ್ಠ ಮಟ್ಟದ ಆಲ್ರೌಂಡರ್ ಈಗಾಗಲೇ ಆರಂಭಿಕವಾಗಿ ಅಂಕಣವನ್ನು ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿ ಈ ಬಾರಿ ಅನೂಪ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ನತ್ತ ಎಸಿಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಪ್ರಥಮ ಒಡ್ಡಿಯನ್ನು ದಾಖಲಿಸುತ್ತಿರಲಾಗಿ ತಂಡದ ಖಾತೆ ಕೂಡ ಅನೂಪ್ ಅವರ ಖಾತೆ ಕೂಡ ಈಗಾಗಲೇ 4 ಓಟದ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಆರಂಭಗೊಳ್ಳುತ್ತಿರಲು ಕೊಂಚ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆಯಲ್ಲಿ ಈ ಬಾರಿ ಬಲಿಷ್ಠಗೊಳಿಸುತ್ತಿರಲಾಗಿ ಬಲಿಷ್ಠ ದಾಂಡಿಗನಿಗಾಗಿ
ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಪುಡಿದ ಸರತ ಚೆಂಡು ಈ ಬಾರಿಯೂ ಕೂಡ ಚೆಂಡು ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ಕಾದು ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಕ ಈ ಬಾರಿ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವಷ್ಟರಲ್ಲಿ ಶರವೇಗದಲ್ಲಿ ಈ ಬಾರಿ ಮೂರನೆಯ ಓಟಕ್ಕಾಗಿ ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಮೂರು ಓಟಗಳನ್ನು ಈ ಬಾರಿ ಶಿವು ಹಾಗೂ ಅನುಪೋರು ಜೋಡಿಸಿಕೊಳ್ತಿರಲಾಗಿ ಶರವೇಗದಲ್ಲಿ ಮೂರು ಓಟಗಳನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಪೂರೈಸಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಒಂದು ಅದ್ಭುತ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ಈ ಬಾರಿ ಬ್ಯಾಟ್ ಅನ್ನು ಬಿಸುವಂತ ನೋ ಬಾಲ್ ಗಾಗಿ ಈ ಬಾರಿ ನಿರ್ಣಾಯಕರು ಇದ್ದಂತು ನೋ ಬಾಲ್ ಎನ್ನುವಂತ ಸೂಚನೆಯನ್ನು ಕೊಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಈಗಾಗಲೇ ನಿರ್ಣಾಯಕರು ಈಗಾಗಲೇ ತೀರ್ಪುಗಾರರಿಗೆ ಎಲ್ಲ ಅಂಪೈರ್ ಕಾ ಜೋ ನಿರ್ಣಯ ಹೇ ಉಸ್ಕೋ ಮಾನ್ನಾ ಹೋಗಾ ಸಭಿ ಖಿಲಾಡಿಯೋ ಕೋ ಅಂಪೈರ್ ಡಿಸಿಷನ್ ಅಂತಿಮ ಡಿಸಿಷನ್ ಹೇ ಉಸ್ಕೋ ಮಾನ್ನಾ ಹೋಗಾ ಸಭಿ ಖಿಲಾಡಿಯೋ ಕೋ ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಸಹಕರಿಸಿ ತೀರ್ಪುಗಾರ ತೀರ್ಮಾನ ಅಂತಿಮ ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಗಳನ್ನು ಹಸ್ತಾಂತರಿಸಲಾಗಿದೆ ಸಂಘಟಕರ ತೀರ್ಮಾನವೇ ತೀರ್ಪುಗಾರ ತೀರ್ಮಾನವಾಗಿರುತ್ತೆ ಈ ಬಾರಿ ಶಿವು ಸ್ಟ್ರೈಕರ್ನ ತೈದರೆ ಕಾದು ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ ಒಂದು ಆಕರ್ಷಕ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ರನ್ನನ ಗಳಿಸಬಲ್ಲಂತ ಒಬ್ಬ ಶ್ರೇಷ್ಠ ದಾಂಡಿಗ ಈ ಬಾರಿ ಶಿವು ಸ್ಟ್ರೈಕರ್ನ ತೈಸಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ ಮಯೂರ್ ವಾಗ್ಮರೆ ತಡೆದ ಮೊತ್ತ 8 ಪ್ರಥಮ ಓವರ್ನ ಜಾರಿಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಉದರಿ ನಷ್ಟವಿಲ್ಲದೆ ಸೂಪರ್ ಬಾಯ್ಸ್ ಕುಮಟಾ ತಂಡದ ಮೊತ್ತ ಆಕರ್ಷಕ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ಈ ಬಾರಿ ಶಿವು ಇದೊಂದು ನೋ ಬಾಲ್ ಎನ್ನುವಂತಹ ಸೂಚನೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಕೊಂಚ ಮಯೂರ್ ವಾಗ್ಮರೆ ಈಗಾಗಲೇ ಕೊಂಚ ಎಸೆದುಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂತಹ ವಿಫಲತೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇದರೊಂದಿಗೆ ಮಯೂರ್ ವಾಗ್ಮರೆ ಕೊಂಚ ಪ್ರಥಮ ಓವರ್ ಅಲ್ಲೇ ಈಗಾಗಲೇ ಕೊಂಚ ನೋ ಬಾಲ್ ಎಸೆಯುತ್ತಿರಲಾಗಿ ಅದರ ಯಶಸ್ಸನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಿರುವಂತಹ ಸೂಪರ್ ವಾಯ್ಸ್ ಕುಮಟಾ ತಂಡ ಈಗಾಗಲೇ ಪ್ರಥಮ ಓವರ್ ನಲ್ಲೇ 9 ರನ್ ಅನ್ನು ಗಳಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದೆ जो स्ट्रेट अंपायर है कम से कम 125 मैच में अंपायरिंग कर चुके हैं उसका अनुभव है उतना राजू भंडारी और राजेश नायक 120 मैच का राघवेंद्र हेब्बार जी भी 120 मैच में उनका एक्सपीरियंस है इसीलिए अंपायर का डिसीजन को मानना होगा आपको सही निर्णय देने वाला दोनों अंपायर मौजूद है मैदान में मतमे शिव ई बारी ಒಂದು ಆಕರ್ಷಕ ಹೊಡೆತ ಕಾದು ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ ಸುಂದರತೆ ಹೊಡೆತ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಕ ಈ ಬಾರಿ ಇದರೊಂದಿಗೆ ಶಿವು ಅವರ ಬ್ಯಾಟಿನಿಂದ ಸಿಡಿಯುತ್ತಿರುವಂತ ಪ್ರಥಮ ವಡ್ಡಿ ಶಿವು ಅವರ ವಡ್ಡಿಯನ್ನ ಈಗಾಗಲೇ ಬಾರಿಸುತ್ತಿರಲಾಗಿ ತಂಡದ ಮೊತ್ತ 13 ಪ್ರಥಮ ಓವರ್ ನಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಮಯೂರ್ ವಾಗ್ಮರೆ ಕೊಂಚ ವಿಫಲತೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಎರಡು ಎಸೆತಗಳಲ್ಲಿ 13 ರ ಸಂಪಾದನೆಯಾಗಿದೆ ಇದರೊಂದಿಗೆ ಕೊಂಚ ಈಗಾಗಲೇ ಪ್ರಥಮ ಎರಡು ಎಸೆತಗಳಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ 13 ರನ್ನನ್ನು ಬಿಟ್ಟುಕೊಡುತ್ತಿರುವಂತ ಮಯೂರ್ ವಾಗ್ಮರೆ ಕೊಂಚ ಎಸೆಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂತಹ ವಿಫಲತೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಇಸ್ಗಾರಿಕೆ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಮಯೂರ್ ದಾಂಡಿಗ ಶಿವು ಅವರಿಗೆ ಈ ಬಾರಿ ಚೆಂಡನ್ನ ಎಸೆಯುವಂತ ತಯಾರಿಯಲ್ಲಿ ಶಿವು ಈ ಬಾರಿ ಅತ್ಯಂತ ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಿ ಎದುರಿಸುತ್ತಾ ಬರದಲ್ಲಿ ಕಾದು ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ ಒಂದರನ್ನು ಸುಲಭವಾಗಿ ಪರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಎರಡು ಓಟಗಳನ್ನ ಈ ಬಾರಿ ಇದರೊಂದಿಗೆ ಅನುಪವರ ಉದರಿ ಪತನವಾಗ್ತಾ ಇದೆ ರನ್ ಔಟ್ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಬಲಿಷ್ಠ ಅನೂಪ್ ತನ್ನ
ಆಟಗಾರರು ಅಂಪೈರ್ ನಿರ್ಣಯವನ್ನ ಗೌರವಿಸಬೇಕಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳತಾ ಇದ್ದೇವೆ गमन इन मूवत्मूश्यकते विजय आगलू दयविट्टु आटगारल्लि मनवि माड्कोळ्ळुत्तेवे इन्नु हलवारु पंद्य नडेयबेकागिदे दयविट्टु आटगारु सहकरिसबेकु तम्मल्लि टाइम एंड टाइड वाइट फॉर नन टाइम वन्स लास्ट इट कैनॉट बी रिगेन्ड समय बहळ अत्यमूल्य ಮುತ್ತು ರತ್ನಕೊಟ್ಟರು ಕೂಡ ಕಳೆದು ಹೋದ ಸಮಯವ ಮರಳಿ ಪಡೆಯಲು ಸಾಧ್ಯ ದಯವಿಟ್ಟು ಅಮೂಲ್ಯ ಸಮಯವನ್ನ ವ್ಯರ್ಥ ಮಾಡದಿರಿ ಟಿಕ್ 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 ಎನ್ನುತ್ತ ಚಲಿಸುತ್ತ ಮುಂದೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡುತ್ತಿದೆ ಗಡಿಯಾರ ಕ್ಷಣವೊಂದು ಕಳೆಯಿತು ಜೀವನದಲ್ಲಿ ಮಾನವ ಯೋಚಿಸು ಗಂಭೀರ ದಯವಿಟ್ಟು ಶಾಂತಿಗಾಗಿ ಸೌಹಾರ್ದಕ್ಕಾಗಿ ಏಕತೆಗಾಗಿ ಐಕ್ಯತೆಗಾಗಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡ ಪಂದ್ಯಾಟ ನಾಡವರ ಪ್ರೀಮಿಯರ್ ಲೀಗ್ 2022 ಇದಾಗಿದೆ ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಆಗಮಿಸಿದ ತಂಡಗಳು ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಶಾಂತಿಯಿಂದ ಶಿಸ್ತಿನಿಂದ ಸಹಕರಿಸುವಂತೆ ವಿನಮ್ರ ವಿಜ್ಞಾಪನೆ ಈಗಾಗಲೇ ರನ್ನೌಟ್ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಬಲಿಷ್ಠ ಅನುಪವರ ಉದರಿ ಪದನವಾಗ್ತಾ ಇದೆ ಅನುಪವರ ತೆರವಾದ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಮತ್ತರುವ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಕಣ್ಣಂತ ಒಬ್ಬ ಶ್ರೇಷ್ಠ ದಾಂಡಿಗ ರಾಜ ಸಾಲಿಗ್ರಾಮ ಈಗಾಗಲೇ ಮಣಕಿಯ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಕಣ್ಣಂತ ಒಬ್ಬ ಶ್ರೇಷ್ಠ ಟೆನ್ನಿಸ್ ಕ್ರಿಕೆಟ್ನ ಮುಂದಿನ ಬಹುಮುಖ ಪ್ರತಿಭೆ ನಾಣ್ಯ ಚುಮುವಗೆನ ಆಯೋಜಕರು ನಡೆಸಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಎಫ್ಎಂ ಹೊಸಪೇಟೆ ನಾಯಕರು ಅದೇ ರೀತಿ ಮಯೂರ್ ವಾಗ್ಮಾರಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಸಿಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ ಸಿಲ್ವರ್ ಬಾಯ್ಸ್ ತಂಡದ ಪಟುಗಳು ದಯವಿಟ್ಟು ತಮ್ಮ ಉಪಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಈ ಬಾರಿ ಅತ್ಯಂತ ಚುಕ್ಕಿ ಎಸೆತವನ್ನ ಈ ಬಾರಿ ಶಿವು ಅವರಿಗೆ ನೀಡುತ್ತಿರುವಂತ ಮಯೂರ್ ವಾಗ್ವರೆ ಅತ್ಯಂತ ಸುಂದರತೆ ಎಸೆತ ಕೊಂಚ ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಿ ಎದುರಿಸುವಂತ ಸಿದ್ಧತೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಿರುವಂತ ಶಿವು ಅವರನ್ನ ಕಟ್ಟಿ ಹಾಕುವಂತೆ ಈ ಬಾರಿ ಯಶಸ್ಸನ್ನು ಕಾಣುತ್ತಿರುವಂತ ಎಸೆಗಾರ ಮಯೂರ್ ತಡೆದ ಮೊತ್ತ 14 ಪ್ರಥಮ ಓವರ್ನ ಜಾರಿಯಲ್ಲಿ ಆಕರ್ಷಕ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ಈ ಬಾರಿ ಶಿವು ಮೊದಲಿಗೆ ಹೇಳಿದಂತೆ ಇಂತಹದೇ ಬಲಿಷ್ಠ ಹೊಡೆತಕ್ಕೆ ಹೆಸರುವಾಸಿಯಾದಂತಹ ಅತ್ಯಂತ ಅಪಾಯಕಾರಿ ಅದಾಂಡಿಗ ಶಿವು ಈಗಾಗಲೇ ರಿವರ್ಸ್ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಎರಡನೆಯ ವಡ್ಡಿಯನ್ನು ದಾಖಲಿಸುತ್ತಿರಲಾಗಿ ಅತ್ಯಂತ ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಹೊಡೆತ ತಡೆದ ಮೊತ್ತ 18 ಪ್ರಥಮ ಓವರ್ನಲ್ಲೇ ಈಗಾಗಲೇ ಮಯೂರ್ ವಾಗ್ಮಾರೆ 18 ರನ್ ಅನ್ನು ಬಿಟ್ಟು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅತ್ಯಂತ ಕೊನೆಯ ಎಸೆತ ಬಾಕಿ ಎನ್ನುಳಿದಂತಹ 30 ಎಸೆತಗಳಲ್ಲಿ ಕ್ಷಮಿಸಿ 31 ಎಸೆತಗಳಲ್ಲಿ 52 ಅವಶ್ಯಕತೆ ಹೊಡೆತ ಈ ಬಾರಿಯೂ ಕೂಡ ಚೆಂಡು ಸೀದಾ ವಡ್ಡಿಯನ್ನು ಆಗುತ್ತಿರುವಂತೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಶಿವು ಅತ್ಯಂತ ಅಪಾಯಕಾರಿ ಆಟವನ್ನ ಮೊದಲ ಓವರ್ನಲ್ಲಿ 3 ವಡ್ಡಿಗಳನ್ನು ದಾಖಲಿಸಿರುತ್ತಾರಾಗಿ 22 ರನ್ ಅನ್ನು ಗಳಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಒಂದು ಓವರ್ನ ಮುಕ್ತಾಯದಲ್ಲಿ ಸೂಪರ್ ಬಾಯ್ಸ್ ಕುಮಟಾ ತಂಡದ ಮೊತ್ತ 22 1 ಉದರಿಯನಷ್ಟಕ್ಕೆ ಶಕ್ತಿಯ ಆಟ ಯುಕ್ತಿಯ ಆಟ ತಂತ್ರವನ್ನು ಬಳಸಿ ಆಡುವ ಆಟ ಕ್ರಿಕೆಟ್ ಏಕ ಓವರ್ ಗೆ ಸಮಾಪ್ತಿ ಮೇ ಸ್ಕೋರ್ 22 ಹೋ ಚುಕಾ ಹೈ ಬಹುತ್ ಬಡಿಯಾ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಕಾ ಪ್ರದರ್ಶನ ಕರ್ತೆ ಹುವೆ ಶಿವ ಸಬ್ ಫ್ಯಾನ್ಸ್ ಹೈ ಶಿವ ಕಾ ಕಿತ್ನೆ ದೂರ್ ಸೆ ದರ್ಶಕ್ ದೇಖ್ನೆ ಕೋ ಆತೆ ಹೈ ಇಸ್ಕಾ ಖೇಲ್ ಕಾ ಪ್ರದರ್ಶನ ದೇಖ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಬಹುತ್ ಬಡಿಯಾ ಖಿಲಾಡಿ ಹೈ ಸೂಪರ್ ಬಾಯ್ಸ್ ಮೇ ಆಜ್ ಉನ್ಕೆ ಊಪರ್ ಬಹುತ್ ಬಡಿ ಜಿಮ್ಮೇದಾರಿ ಹೈ ಪೂರಾ ಕರ್ನೆ ಮೇ ಕಾಮಯಾಬಿ ಮಿಲ್ತಾ ಹೈ ಕೆ ನಹೀ ಬಾದ್ ಮೇ ದೇಖೆಂಗೆ ಏಕ್ ಬಡಾ ಮ್ಯಾಚ್ ರೋಮಾಂಚಕ ಮೇ ದೋನೋ ಟೀಮ್ ಕಾ ಬೀಚ್ ಮೇ ಮಣಕಿ ಮೈದಾನ್ ಮೇ एक ओवर की समाप्ति में कुल मिलाकर स्कोर सिर्फ 22 एक विकेट खोकर अनूप कारवार एक बढ़िया खिलाड़ी था रनआउट होकर फैलन पर वापस हो चुका है और जिम्मेदारी पूरा का पूरा जिम्मेदारी शिव के ऊपर बहुत बढ़िया खिलाड़ी है शिव दूसरी ओवर की पहली गेंद डालने की तैयारी में दूसरी ओवर की पहली गेंद डालने की तैयारी में बहुत बढ़िया रोमांचक मैच मणिकी मैदान में दोनों टीम के बीच जीत किसका है किसी को मालूम नहीं हमारा सोच अलग होता है मैदान में खिलाड़ी का सोच अलग होता है
आवश्यकता विजय आगल बॉलिंग का जिम्मेदारी संभालते हुए विकी बोयर बहुत बढ़िया बॉलर है उनका टीम में देखना होगा विकी बोयर का सामने शिव और राजा सालिग्रामा बहुत बढ़िया दो खिलाड़ी मैदान में बहुत बड़ा रोमांचक मैच है मणिकी मैदान में बॉलिंग का जिम्मेदारी संभालते हुए विकी बोयर बहुत अच्छी गेंद ऑफ स्टंप के अंदर आती है गेंद को अच्छे तरीके से खेला है तालमेल देख लीजिए दोनों के बीच में बहुत अच्छा तालमेल के साथ एक रन चुराने में कामयाबी मिला है बहुत बढ़िया तालमेल यही होना चाहिए क्रिकेट में जब आप अच्छे तरीके से रन भागते हैं एक का जगह में दो चुराते हैं तो टीम के लिए बहुत अच्छा होगा बहुत बढ़िया तालमेल दोनों के बीच में कुल मिलाकर स्कोर आगे बढ़ता हुआ 23 एक विकेट खोकर एक ओवर एक गेंद हो चुका है दूसरी गेंद डालने की तैयारी में विकी बोयर छह सात कदम भागते हुए बहुत बढ़िया रोमांचक मैच जीत किसका है किसी को भी मालूम नहीं है बाद में मालूम पड़ेगा दूसरी गेंद डालने की तैयारी में विकी बोयर शिव जिम्मेदारी से खेलना होगा शिव को बढ़िया खिलाड़ी है भागते हुए घुमाकर मारना चाहते थे गेंद वाइड का इशारा इस बीच में बहुत बाहर गई थी अंपायर ने सिग्नल किया वाइड का इशारा कुल मिलाकर स्कोर आगे बढ़ता हुआ 24-24 फिर वापस अपना बॉलिंग मार्क पर विकी बोयर अच्छा बॉलर माना जाता है उनका टीम में देखना होगा आगे क्या प्रदर्शन रहेगा अपना टीम के लिए फिर वापस विकी बोयर अपना बॉलिंग मार्क पर छह सात कदम भागते हुए अंपायर के बगल से इस बार भी गेंद लेग स्टंप से बाहर इस बार फ्री हिट का इशारा नो बॉल का कुल मिलाकर स्कोर आगे बढ़ता हुआ फ्रेट का इशारा किया है अंपायर ने फिर वापस विकी बोयर अपना बॉलिंग मार्क पर शिव का सामने क्या करेंगे शिव इस गेंद में क्या चौका लगाएंगे या छक्का लगाएगा देखेंगे आगे क्या होता है भागते हुए इस बार बढ़िया शॉट स्कैरले की तरह एक रन के लिए भाग चुके हैं दुजान लेना चाहते हैं देखना पड़ेगा जब तक तो आने से पहला एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा शिव ने नकारा बैट्समैन को कुल मिलाकर स्कोर आगे बढ़ता हुआ 26 अच्छा तालमेल दोनों के बीच में देखने को मिला बहुत अच्छा रनिंग मीडियम विकेट दोनों खिलाड़ियों का बीच विकी बोयर अच्छा बॉलर है उनका टीम में अब उनका सामने सालिग्रामा बहुत बड़ा खिलाड़ी है ತಂಡದ ಮೊತ್ತ 26 ಒಂದು ವಿಕೆಟ್ ನಷ್ಟಕ್ಕೆ ಇನ್ನುಳಿದಂತಹ 28 ಎಸ್ತಗಳಲ್ಲಿ 44 ರ ಅವಶ್ಯಕತೆ ಆಫ್ ಸ್ಟಂಪ್ ಸೆ ಬಾಹರ್ ಉಸ್ಕೋ ಬಹುತ್ ಶಾಟ್ ಖೇಲ್ನಾ ಚಾಹತೆ ಬೀಚ್ ಹುಯೆ ಗೇಂದ್ ತೇಜಿ ಸೆ ವಿಕೆಟ್ ಕೀಪರ್ ಕೆ ಹಾತ್ ಮೇ ರನ್ ಲೇನೆ ಕಿ ಗುಂಜಾಯಿಶ್ ನಹೀ ಫಿರ್ ವಾಪಸ್ ಅಪ್ನಾ ಬೌಲಿಂಗ್ ಮಾರ್ಕ್ ಪರ್ ತಂಡದ ಮೊತ್ತ 26 ಒಂದು ವಿಕೆಟ್ ನಷ್ಟಕ್ಕೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ತಮ್ಮ ಬೌಲಿಂಗ್ ಗೆರೆಯತ್ತ ವಿಕಿ ಬೋಯರ್ ರೈಟ್ ಆರ್ಮ್ ಓವರ್ ದಿ ವಿಕೆಟ್ ಆಗಿ ಬಲಗೈ ರನ್ ಗೆನಿಗಾಗಿ ಚೆನ್ನನ್ನು ಎಸೆಯುವ ತಯಾರಿಯಲ್ಲಿ ವಿಕಿ ಬೋಯರ್ ಬಲಗೈ ದಾಂಡಿಗ ಸಾಲಿಗ್ರಾಮ ರಾಜಾ ಸಾಲಿಗ್ರಾಮ ಅದ್ಭುತವಾದ ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್ ಓಡುತ್ತ ಬಂದು ಅಂಪೈರ್ನ ದಾಟಿ ಉತ್ತಮ ಚೆಂಡು ಆಫ್ ಸ್ಟಂಪಿನಿಂದ ಸ್ವಿಂಗ್ ಆದ ಚೆಂಡನ್ನ ಸ್ಲಿಪ್ನತ್ತ ಯಾವುದೇ ರನ್ ಗಳಿಕೆ ಅವಕಾಶವಿಲ್ಲ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ತಮ್ಮ ಬೌಲಿಂಗ್ ಗೆರೆಯತ್ತ ವಿಕಿ ಬೋಯರ್ ತಂಡದ ಮೊತ್ತ 26 ಸ್ಥಗಿತ ಅದ್ಭುತವಾದ ಮಣಿಕಿ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ರೋಮಾಂಚಕಾರಿ ಪಂದ್ಯ ನಡೀತಾ ಇದೆ ಶಿವು ಅದ್ಭುತ ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್ ಅನೂಪ್ ಕಾರ್ವಾರ್ ಔಟ್ ಆಗಿ ಫೆವಲೆನ್ನತ್ತ ಶಾರ್ಟ್ ಪಿಚ್ ಆಗಿ ಎಸೆದ ಚೆಂಡು ನಾಲ್ಕು ರನ್ನುಗಳು ಆಗುವ ಎಲ್ಲ ಸಾಧ್ಯತೆ ನಾಲ್ಕು ರನ್ನುಗಳು ಅದ್ಭುತವಾದ ಹೊಡೆತ ರಿವರ್ಸ್ ಸ್ವೀಪ್ ಮುಖಾಂತರ ವಿಕೆಟ್ ಕೀಪರ್ ಇಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ 4 ರನ್ನುಗಳು ತಂಡದ ಮೊತ್ತ 30 ಕೊನೆಯ ಚೆಂಡು ಬಾಕಿ ಅದ್ಭುತವಾದ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಪ್ರದರ್ಶನ ಎರಡು ಆಟಗಾರರಿಂದ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇವಾಗ ಆಡಲೇಬೇಕಾದ ಅನಿವಾರ್ಯತೆ ಇದೆ ಸೂಪರ್ ಬಾಯ್ಸ್ ತಂಡಕ್ಕೆ
उत्तम चेंडु आफ स्टंप नुगसल चेंडन विफल चेंडु नेर विकेट कीपर कई ये रन अवकाश ओवर मुक्त ओवर मुक्त तंड विकेट नष्ट के दो ओवर की समाप्ति में कुल मिलाकर स्कोर हुआ है 31 विकेट खोकर। बहुत बढ़िया बैटिंग का प्रदर्शन दोनों का बीच में देखने को मिला इस मैदान में। अंक अनिवार्य उदरे पतन कहते असाध्य प्रयत्न असाध्यवाद साधी तोरसत नोड़े इंदी पंद हलवु बलिष्ठ बलाढ़ प्रसिद्ध तुम्हारे नमंदे सणसाड़े आगमी अर्धशतकव दाटद मोदल तंड इत पंद अंत तपली दिन नद एरू पंद्यू सी बंद एरने पंद्रह ना अर्धशतक दाटद पंद्यव का गुरी बहुत दीर्घवे इन इपत् नाकु एस नल्वत अंक गवश्यकते अनिवार्यते हैं नाडवर प्रीमियर लीग एर सविद इपत् निरंतर यशस्वी हंत हंत सी बरतील उपस्थित निरीक्ष पंद्य चितपटे सिल्वर टी बॉयस अलदीपुर तेक कदर बलिष्ठ एर तफ एम इलेवन होस्पेटे सिल्वर टी बॉयस ते मु पंद्य दयु एर तटगार मुझे पंद्य पूर्व सिद्धली विनती बारी एस गारिकली अंगद पाटील चेडन कई मत टेनिस क्रिकेट अत्यंत श्रेष्ठ मट्टद एसगार अंगद पाटील चेडन कई का नोड़े अदांडिग शिवु बारी चेडन एसियों तैयारी एसगार तड़द मत मूव ओवर न मुक्त तड़द मत मूव उदरिया नष्ट के सूपर बॉयस कुमटा तंडद मत सूपर बॉयस तंड अश्वमेध यागव कटि हाकता का नोड़े बैटिंग दांडिगतन विभाग काी सूपर बॉयस तंड इन केवल केलवे एसते अर्थात इपत् नाकु एसते नल्वतर आवश्यकते मन मात्र के गृहस्थन मठद्मात्र के सन्यासी आगल आगदे यहा तंड विजय आगल यहा विजय आगते का पिश्रम श्रद्धे निरंतर अभ्यास बयस क्रिकेट यशस्सी बेरे अड्डदारी पिश्रम वे दारी हलवर दिवस पिश्रम प्रतिफल तंड इपत्कर आवश्यकते बारी मत रिवर्स प्रयत्न अत्यंत यशस्वी दाड़ी बारी अंगद पाटील अत्यंत अपायकारी एस बारी को रिवर्स प्रयत्न शिवर कटि हाकती शिव अंकण निजकू कूड़ा अत्यंत अपायकारी आगबल श्रेष्ठ दांडिग एसगारिक विभाग गमनस्तरी अंगद हलवर कड़े पंदव दिखने बदल अद्भुत शैली बारी शिव संपूर्ण विफलते आता है अत्यंत चुकी एसितगारिकेनगे अंगद पाटील अत्यंत अद्भुत एसगारिके तंडद मत मूवर स्थगित तृतीय ओवर न जारी सूपर बॉयस कुमट तंडद मत मूव अंक अत्यमूल्य अंकव अत्युपयुक्त अंक कड़मे तंड विजय आगल अंक कदाट अंक सणसाट इले प्रारंभ कहते हैं उल्द इपत् नल्वत आवश्यकते विजय वे गुरी तंडे नम बलगड़ी स्पेशल बिरयानी कॉर्नर तेरे दयविट्टु ऊटद व्यवस्थेयन्नु कूड़ा माड्ता इद्दारे दयविट्टु प्रेक्षकरल्लू कूड़ा विनंती माड्कोळ्ता इद्देवे ಬಂದಂತಹ ಎಲ್ಲ ಕ್ರಿಕೆಟ್ ಕ್ರೀಡಾಭಿಮಾನಿಗಳಿಗೆ ಸುಜಿಕರ ರುಚಿಕರ ಆಹ್ಲಾದಕರ ಆಸ್ವಾದಕರ ಗಮಗಮ ಬಿಸಿಬಿಸಿ ಬಿರಿಯಾನಿಯೊಂದಿಗೆ ಸನಿಹದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಾಚರಿಸುತ್ತಿದೆ ಸ್ಪೆಷಲ್ ಬಿರಿಯಾನಿ ಕಾರ್ನರ್ ಎಲ್ಲ ಕ್ರಿಕೆಟ್ ಅಭಿಮಾನಿಗಳನ್ನು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತಿದೆ ನಾಳೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಇವತ್ತು ಹೇಳಕಾಗಲ್ಲ ಹೊಟ್ಟೆ ಒಳಗಡೆ ಏನಿದೆ ಅಂತ ಹೊರಗಿನಿಂದ ಹೇಳಕಾಗಲ್ಲ ಅಂತೆಯೇ ಯಾವ ತಂಡ ವಿಜಯ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಊಹಿಸುವುದು ಕಷ್ಟಕರ ಒಂದು ತಂಡಕ್ಕೆ ಭಿನ್ನ ಮಗದೊಂದು ತಂಡ ಅಂತಹ ಹಲವು ತಂಡಗಳು ಇವತ್ತು ಮಣಕಿ
कुमटा मैदान दयविट्टु अति शीघ्र पंद्याट नडेसिकोडुवरे संघटकरल्ली आयोजकरल्ली तीर्पुगाररल्ली विनम्र विज्ञापने देवरु अनेक सल नम्मन्न हुडुकिकोंडु बरुत्तारे आदरे नमगे गोत्तागुवुदिल्ल अवकाशगळु हलवु बारी नम्मन्न हुडुकिकोंडु बरुत्तवे आदरे नमगे गोत्तागुवुदिल्ल अदृष्ट यारिगुंटु यारिगिल्ल हेळक्कागल्ल अदृष्ट ಕೆಲವೊಮ್ಮೆ ನಮ್ಮ ಕೈ ಹತ್ತಿರವೂ ಇರಬಹುದು ಅದೃಷ್ಟದ ಮೂಲಕ ರಾತ್ರಿ ಬೆಳಗಾಗುವುದರೊಳಗೆ ದಂತಕಥೆಗಳಾದವರು ಇದ್ದಾರೆ ಹೌದು ನಿಮ್ಮ ಅದೃಷ್ಟದ ಪರಿಶೀಲನೆಗೆ ಇದು ಸಕಾಲ 500 ರೂಪಾಯಿ ಚೀಟಿ ಖರೀದಿಸಿ ನಿಮ್ಮ ಅದೃಷ್ಟ ಪರಿಶೀಲಿಸಿ ಈ ಬಾರಿ ರಿವರ್ಸ್ ಮಾಡುವಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಚುಕ್ಕಿ ಎಸಿತಗಾರಿಕೆನ अंगद पाटील अत्यंत अद्भुत तैसे बारियू कूड़ा शिव कटी निजकू कूड़ा बलिष्ठ दांडिगर कटे हाकूल निजकू कूड़ा अंगद पाटील अत्यंत अद्भुत तैसे ना नोड़ता देवे तरह मत मूव स्थगित ಮತ್ತೆ ರಿವರ್ಸ್ ಗಾಗಿ ಬಾರಿ ಶಿವ ಅವರ ಬ್ಯಾಟಿನಿಂದ ಅದ್ಭುತವಾದಂತ ಹೊಡೆತ ಸೀದಾ ಸೀಮಾ ರೇಖೆಯ ಹೊರಕ್ಕೆ ಚೆಂಡನ್ನ ಕಳಿಸುತ್ತಿರಲಾಗಿ ಅದ್ಭುತವಾಗಿ ಈ ಬಾರಿ ಬಾನೆತ್ತರಕ್ಕೆ ಚೆಂಡನ್ನ ಸಾಗಿಸುತ್ತಿರಲಾಗಿ ಕೊಂಚ ದೊಡ್ಡ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡುತ್ತಿರುವಂತ ಶಿವ ಈಗಾಗಲೇ ರಿವರ್ಸ್ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ತಾನೆಷ್ಟು ಬಲಿಷ್ಠ ಆ ದಾಂಡಿಗ ಎನ್ನುವಂತ ಸೂಚನೆನ ಈಗಾಗಲೇ ಅಶ್ವಮೇಧ ಕುದುರೆಯನ್ನ ಕಟ್ಟಿ ಹಾಕುವುದಕ್ಕೆ ಮುಂದಾಗ್ತಾ ಇದೆ ಸೂಪರ್ ಬಾಯ್ಸ್ ತಂಡ ಗಮನಿಸಿ 20 ಎಸ್ತಗಳಲ್ಲಿ ಗಳಿಸಬೇಕಾದದ್ದು ಕೇವಲ 34 ಅಸಾಧ್ಯವಾದುದಲ್ಲ ಆದರೆ ಸಾಧಿಸಿ ತೋರಿಸ್ತಾರ ಕಾದು ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ ಕಾದು ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ ಈಗಾಗಲೇ ಶಿವ ಒಂದು ಅದ್ಭುತವಂತ ಸಿಕ್ಸರ್ ಅನ್ನು ಸಿಡಿಸುತ್ತಿರಲಾಗಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ರಿವರ್ಸ್ ಗಾಗಿ ಇದರೊಂದಿಗೆ ಚುಕ್ಕಿ ಎಸೆತ ಬ್ಯಾಟಿಗೆ ಬೌಲಿಗೆ ಯಾವುದೇ ಸಂಪರ್ಕವಿಲ್ಲದಿರುವಂತ ಚೆಂಡು ಸೀದಾ ಗೂಟರಕ್ಷಕ ಕಿರಣ್ ಪವಾರ್ ಅವರ ಅಮೂಲ್ಯ ಅಸ್ತದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಬಲಿಷ್ಠ ಎರಡು ತಂಡಗಳ ನಡುವೆ ಇದೊಂದು ರೋಚಕ ಪಂದ್ಯ ಈಗಾಗಲೇ ಜರುಗುತ್ತಿರಲಾಗಿ ಓವರ್ನ ಕೊನೆಯ ಎಸೆತಗಾರಿಕೆ ಈ ಬಾರಿ ಅಂಗದ್ ಪಾಟೀಲ್ ಶಿವು ಈ ಬಾರಿಯೂ ಕೂಡ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂತ ವಿಫಲತೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇದರೊಂದಿಗೆ ಮೂರು ಓವರ್ನ ಮುಕ್ತಾಯದಲ್ಲಿ ಸೂಪರ್ ಬಾಯ್ಸ್ ಕುಮಟ ತಂಡದ ಮೊತ್ತ 36-1 ಉದರಿಯ ನಷ್ಟಕ್ಕೆ ಹೌದು ಇನ್ನುಳಿದಂತಹ 18 ಎಸೆತಗಳಲ್ಲಿ 34 ರ ಅವಶ್ಯಕತೆ 18 ಬಾಲ್ಸ್ 34 ರನ್ಸ್ ರಿಕ್ವೈರ್ಡ್ 18 ಗೇಂದ್ ಮೇ ಯೆಸ್ ಜೀತ್ನೆ ಕೆ ಲಿಯೇ 34 चाहिए रोमांचक मैच 18 गेंद में 34 चाहिए शिव जितना जितना देर तक मैदान में रहते हैं सामने वाले बॉलर का होश उड़ाने वाला खिलाड़ी है विकेट लेना होगा अगर ये मैच बचाना है टीम को विकेट लेना होगा शिव बढ़िया खिलाड़ी है उनका फैंस बहुत है दूर दूर से दर्शक देखने को आते हैं शिव का बैटिंग का प्रदर्शन देखने के लिए सुपर बॉयज में मेन बैट्समैन है शिव अच्छा बैटिंग का प्रदर्शन करते हुए तीन ओवर में 36 हो चुका है अब फिर वापस तीन ओवर में 34 चाहिए 18 गेंद में 34 बॉलर नेम धीरज बॉलिंग का जिम्मेदारी संभालते हुए थोड़ी सी लॉन्ग रन अप से दाया से गेंद करने वाला बॉलर धीरज 7-8 कदम भागते हुए अंपायर का बगल से गेंद करने की तैयारी में धीरज दयविट्टु मुंदिन पंद्यद नाण्य चिम्मुविके नडेसिकोडुवरे विनंती सिल्वर बॉयज भागते हुए थैंक यू इस बार स्क्वायर कट किया है परंतु सिर्फ एक रन के लिए भागना चाहते थे गेंद फील्डर का सामने रन लेने की गुंजाइश नहीं फिर वापस अपना बॉलिंग मार्क पर अच्छा बॉलिंग का प्रदर्शन अपनी ओवर में पहली गेंद में रन नहीं दिया है अच्छा बॉलिंग का प्रदर्शन करना होगा खिलाड़ी को अगर मैच बचाना है
इस बार खेला है, कैच होने का संभव था, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। मिड ऑफ में एक रन के लिए भाग चुके हैं खिलाड़ी, एक रन से संतुष्ट है। कुल मिलाकर स्कोर आगे बढ़ता हुआ 37, दो गेंद में एक रन ले चुका है। 16 आवश्यकता, 16 बॉल्स 33 रन्स रिक्वायर्ड। 16 ಎಸೆತಗಳಲ್ಲಿ 33 ರನ್ನಿನ ಅವಶ್ಯಕತೆ. ಅದ್ಭುತವಾದ ಒಂದು ರೋಮಾಂಚಕಾರಿ ಪಂದ್ಯ ಮಣಕಿ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ನಡೆಯತಾ ಇದೆ. ಎರಡು ತಂಡಗಳ ಮಧ್ಯೆ ಪೈಪೋಟಿ. ಅಂಬುಳವಾಗವೇ ಯಾರಾನು ಸೋಲ್ವೆ ಯಾರಾನು ಜೈವೆ ಒಂದುಮೇ ಸುಲ್ಲ ಮುಡಿಯಾದ್ ಎಂಟು ತೆರೆಯುಮಾ ಇದುದಾನ್ ಕ್ರಿಕೆಟ್. ಬೌಲಿಂಗ್ ಕಾ ಜಿಮ್ಮೇದಾರಿ ಸಂಭಾಲ್ತೆ ಹುವೆ नया बॉलर इस बार स्क्वायर कट करना चाहते थे, गेंद को बीच हुए बैट्समैन शिव, गेंद तेजी से विकेट कीपर के हाथ में, बहुत बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन, सोच समझ कर गेंद डाल रहा है बॉलर। 15 अंक गलिसबेकाद आवश्यकते अनिवार्यते। बढ़िया शॉट, चार रन के लिए, वॉट ए शॉट। गेंद बैट को लगी थी, उसके ऊपर मोहर लगाया था कि ये चौका जरूर होगा, आंख बंद करके खोलने से पहला गेंद चली गई चार रन के लिए। बहुत बढ़िया रिवर्स है शिव का बल्ले से, कुल मिलाकर स्कोर आगे बढ़ता हुआ 41। शिव जिम्मेदारी से खेल रहा है, घोषित तो कर रहा है शिव अपने टीम को बचाने के लिए। इस बार सीधा खेला है बड़ा आप में, एक रन के लिए भाग चुके खिलाड़ी, जब तक थ्रो आने से पहला एक रन से संतुष्ट होना पड़ेगा। कुल मिलाकर स्कोर आगे बढ़ता हुआ 42। हेलो मुंदिन पंद्यक्कागि एफएम हॉस्पेट हागू सिल्वर्टी बॉयज 13 ಚೆಂಡುಗಳಲ್ಲಿ 28, 13 28, 13 ಗೇಂದ್ 28 ಚಾಹಿಯೇ ಮ್ಯಾಚ್ ಕೋ ಜೀತನೆ ಕೆ ಲಿಯೇ, ಅಂತಿಮ ಗೇಂದ್ ಡಾಲ್ನೆ ಕಿ ತಯಾರಿ ಮೇ। 13 ಎಸೆತಗಳಲ್ಲಿ 28 ಗಳಿಸಬೇಕಾದ ಅವಶ್ಯಕತೆ। ಈಸ್ ಬಾರ್ ಬಡಾ ಶಾಟ್ ಖೇಲ್ನಾ ಚಾಹತೆ ಥೆ, ಬೀಟ್ ಹುಯೇ, ಓವರ್ ಕಿ ಸಮಾಪ್ತಿ, 12 ಗೇಂದ್ ಮೇ 28 ಚಾಹಿಯೇ, 12 ಎಸೆತಗಳಲ್ಲಿ 28 ರನ್ನಿನ ಅವಶ್ಯಕತೆ। ಅದ್ಭುತವಾದ ರೋಚಕ ಪಂದ್ಯ, 14 ರನ್ನಿನಂತೆ ಸರಾಸರಿ ಹೊಡೆಯಲೇಬೇಕಾದ ಅನಿವಾರ್ಯತೆ, ಪಂದ್ಯ ಗೆಲ್ಲಲೇಬೇಕಾದ ಅನಿವಾರ್ಯತೆ ಎರಡೂ ತಂಡಕ್ಕೂ ಕೂಡ। ದೋನೋ ಟೀಮ್ ಕಾ ಬೀಚ್ ಮೇ ಬಹುತ್ ಬಡಾ ಲಡತ್, ಅಳಿವು ಉಳಿವಿನ ಪ್ರಶ್ನೆಯಲ್ಲಿ ಇದೀಗ ಅಂಕಣದಲ್ಲಿ 12 ಎಸೆತಗಳಲ್ಲಿ 28 ರ ಅವಶ್ಯಕತೆಯೊಂದಿಗೆ ಸೂಪರ್ ಬಾಯ್ಸ್ ತಂಡ ಅಗ್ನಿ ಪರೀಕ್ಷೆಯ ಅವಧಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಿಕ್ಕಿಲ್ಲ। ಮುಂದಿನ ಪಂದ್ಯಕ್ಕೆ ತಂಡಗಳು ತಯಾರಿರುವಂತೆ ಸೂಚನೆ, ದಯವಿಟ್ಟು ಸಹಕರಿಸಿ ಸಿಲ್ವರ್ ಟಿ ಬಾಯ್ಸ್ ಎಫ್ಎಂ ಹೊಸಪೇಟೆ, ತಮ್ಮ ಸಹಕಾರ ಅನಿವಾರ್ಯ। ಜೀತ್ ಕಿಸ್ಕಾ ಹೇ ಕಿಸಿಗೋ ಬಿ ಮಾಲೂಮ್ ನಹೀ, ಸಿರ್ಫ್ ಊಪರ್ ವಾಲೋ ಕೋ ಛೋಡ್ಕರ್ ಉನ್ಕೋ ಸಿರ್ಫ್ ಮಾಲೂಮ್ ಹೇ। ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಪಂದ್ಯವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿ, ಸಮಯದ ಅಭಾವವಿದೆ, ಹಲವು ಪಂದ್ಯಗಳು ಸಾಗಿ ಬರಲಿಕ್ಕಿವೆ, ದಯವಿಟ್ಟು ತೀರ್ಪುಗಾರರ ಸಹಕಾರವನ್ನು ನಿರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ। दो ओवर में 28 चाहिए, 14-14 का एवरेज से क्या होगा मैच का रूप किसी को मालूम नहीं। मैदान से बाहर बाहर हमारा सोच अलग होता है, मैदान में खिलाड़ियों का सोच अलग ही होता है। अंगद बॉलिंग का जिम्मेदारी संभालते हुए 6-7 कदम भागते हुए शिव को गेंद करने की तैयारी में, कुछ सलाह दिया कप्तान ने, कैसा गेंद डालना है, कैसा मैच को बचाना है। सलाह देने के बाद फील्डिंग करने की तैयारी में अंगद बॉलिंग का जिम्मेदारी संभालते हुए, क्या होगा मैच का रूप किसी को मालूम नहीं है। एरू ओवर गली 28 रन आवश्यकते, सरासरी 14 रन अंते अंगद साध्यवा भागते हुए अंगद। इस बार बड़ा शॉट, चली गई ट्रेन सीधा बॉम्बे, छह रन के लिए
शिव का बल्ले से निकलता हुआ छह रन। गमनिसि इदु टेनिस बॉल शैलिय क्रिकेट पंद्याट आगिरुत्ते। बाईस रन की जरूरत है मैच जीतने के लिए, 11-22। क्या होगा मैच का किसी को वो मालूम नहीं है, सिर्फ देखने के लिए अपना काम है, जो खेलने का है वो मैदान में होता है। 11-22 आवश्यकता। फिर बड़ा शॉट खेलना चाहते थे, बीट हुए, गेंद नीचे रहती हुई विकेट कीपर के हाथ में। दो गेंद हो चुका है, कुछ ना कुछ करने के लिए जरूर सोचेगा बॉलर, उनके ऊपर भी बहुत बड़ी जिम्मेदारी है। एक बड़ा बैट्समैन का सामने अच्छा बॉलिंग का प्रदर्शन अच्छी बात होती है। इस बार देख लीजिए जीत हुई बॉलर का, उन्होंने अपना जो ताकत दिखाया है। आपने मेरे को छक्का लगाया परंतु मैंने तो आपका विकेट लिया है, आप शेर हैं तो मैं सवा शेर हूं। बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन, शिव आउट होकर फेवर पर वापस, अब उसके भी उससे भी ज्यादा बड़ा खिलाड़ी है पप्पी, वो अब मैदान में उतर चुका है। नाल्कु चार गड़ना अदे रीति एरडु सिक्स गड़ना सिडिसी शिबु अंकणदिंद निर्गमिसुत्ता इद्दारे, अवर सेवेगे प्रेक्षक गड़ना चप्पाळेय सुरिमळे सुरिसुत्ता इदे। 9 एसेत 22 रन्निन आवश्यकते, अद्भुतवाद रोचक पंद्य काणता इद्देवे। ಪಂದ್ಯದ ದಿಕ್ಕನ್ನ ಬದಲಿಸಿದ್ರು ಶಿಬು, ಆದರೆ ಕೊನೆ ತನಕ ದಡ ಸೇರಿಸಿಲ್ಲ, ಕೊನೆ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ, ಕಾರಣ ಅಂಕಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಗಮನಿಸ್ತಾ ಇದೀವಿ ಈ ನೋಡಿದಂತಹ 9 ಎಸೆಗಳಲ್ಲಿ 22 ರ ಅವಶ್ಯಕತೆ। ನೌ ಗೇನ್ ಮೇ 22 ಚಾಹಿಯೇ, ಕ್ಯಾ ಹೋಗಾ ಮ್ಯಾಚ್ ಕಾ ರೂಪ ಕಿಸಿ ಕೋ ಬಿ ಮಾಲೂಮ್ ನಹೀ ಹೈ। ಶಿಬು ಅವರು ಪಟ್ಟ ಪರಿಶ್ರಮ ಸಾರ್ಥಕವಾಗುತ್ತಾ ತಂಡ ಮುನ್ನೆಲೆಗೆ ಬರುತ್ತಾ ಮುಂದಿನ ಹಂತಕ್ಕೆ ತೆರೆಗಡೆ ಹೊಂದುತ್ತಾ ಫಲಿತಾಂಶಕ್ಕೆ ಇನ್ನೇನು ಕೆಲ ಬೌಲ್ಗಳು ಮಾತ್ರ ಬಾಕಿ, 9 ಚೆಂಡುಗಳು ಬಾಕಿ। ಎಲ್ಲರ ಚಿತ್ತ ಅಂಕಣದತ್ತ ಎದೆ ಬಡಿತ ಹೆಚ್ಚಳಗೊಳ್ಳುವ ಸಮಯ ಸನ್ನಿಹಿತ। ಮಿಡ್ ಬೌಂಡರಿ ಲೈನ್ ಪೆ, ಮಿಡ್ ವಿಕೆಟ್ ಬೌಂಡರಿ ಲೈನ್ ಪೆ, ಸ್ಕ್ವೇರ್ ಲೆಗ್ ಬೌಂಡರಿ ಲೈನ್ ಪೆ, ಔರ್ ಅಬ್ ಜೋ ಖಿಲಾಡಿ ಗಯಾ ಹೈ ಕವರ್ ಪಾಯಿಂಟ್ ಮೇ, ಅಂಗದ್ ಬೌಲಿಂಗ್ ಕಾ ಜಿಮ್ಮೇದಾರಿ ಸಂಭಾಲ್ತೆ ಹುವೆ, ಥೋಡಿ ಸಿ ಲಾಂಗ್ ರನ್ ಅಪ್ ಸೆ ಅಂಪೈರ್ ಕಾ ಬಗಲ್ ಸೆ ಭಾಗ್ತೆ ಹುವೆ। बड़ा शॉट खेलना चाहते थे, कुतूहल निर्मित बीच हुए, गेंद तेजी से विकेट कीपर के हाथ में, अर्धशतक दाटी पंद्या, बहुत बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन अंगद का। एक विकेट लेने के बाद रन नहीं दिया उन्होंने, बहुत अच्छा बॉलिंग का प्रदर्शन। अश्वमेध कुदरेयन्ना अंगद ही बारी, इस बार शॉट खेलना चाहते थे, बैट का नीचे का हिस्सा लगा, सिर्फ एक रन से ही संतुष्ट होना पड़ेगा पप्पी को। कुल मिलाकर अच्छा बॉलिंग का प्रदर्शन इस बॉलर का, बहुत अच्छा बॉलिंग का प्रदर्शन। स्कोर हो चुका है 49, 7 ಎಸೆಗಳಲ್ಲಿ 21 ರ ಅವಶ್ಯಕತೆ। ನಾವು 7 ಗೇಂದ ಮೇ 21 ಚಾಹಿಯೇ ಮ್ಯಾಚ್ ಜೀತನೆ ಕೆ ಲಿಯೇ, 5ನೇ ಓವರ್ ನ ಕೊನೆಯ ಎಸೆದಲ್ಲಿದ್ದೇವೆ ಅಂಗದ ಈ ಬಾರಿ ಎಸೆಗಾರಿಕೆ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ। ಸಾಲಿಗ್ರಾಮ ಕ್ಯಾ ಕರೆಂಗೆ, इस बार बड़ा शॉट खेलना चाहते थे, मिड ऑन की तरफ सिर्फ एक ही रन मिलेगा, एक रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। कुल मिलाकर स्कोर आगे बढ़ता हुआ 50, 6 बॉल 20 रन चाहिए, 6 चेंडू 20 रन आवश्यकते। कटिद हसुगळेल्ला हालु कोडलेबेकेंदिल्ल, नेट्ट मरगळेल्ला फल नीडलेबेकेंदिल्ल, आगमिसिद एल्ल तंड विजयी आगल्ल, ಸೋಲು ಗೆಲುವಿನ ಮೂಲ, ಇಂದಿನ ಸೋಲು ನಾಳಿನ ಗೆಲುವು। ಫೈಲೂರ್ ಇಸ್ ಎ ನಾಟ್ ಎ ಅಪೋಸಿಟ್ ಆಫ್ ಸಕ್ಸೆಸ್, ಇಟ್ ಇಸ್ ಎ ಪಾರ್ಟ್ ಆಫ್ ಸಕ್ಸೆಸ್। ಯುದ್ಧ ಘೋಷಣೆಯಾಗಿದ್ದರೂ, ಯುದ್ಧ ವಿರಾಮ ಘೋಷಣೆಯಾಗಿದ್ದರೂ
युद्ध गेलुवरेगू होराडलेबेकाद्दु अनिवार्य कोने ओवर अन्नु एसेयुव तयारियल्लि विकी पुजारि ये भी बढ़िया बॉलर है विकी पुजारी ये भी एक अच्छा बढ़िया बॉलर है इनका टीम में सामने है सालिग्रामा 20 रन चाहिए 6 गेंद में 2 छक्का 2 चौका होना चाहिए परंतु विकी पुजारी जाने माने बॉलर है कितना टूर्नामेंट खेलने का उनका अनुभव है भागते हुए इस बार स्कोर कट गया है कवर पॉइंट की तरफ एक रन मिलेगा दूसरा लेने की कोशिश किया है रन आउट करने के लिए परंतु आउट हुआ है इस बार आउट होकर पप्पी वापस पवेलियन की तरफ सिर्फ एक रन 5 गेंद बचा है 5 गेंद में 19 चाहिए नो बॉल का इशारा इस बीच में अंपायर का आर एस हद अंक आवश्यकता 6 बॉल्स 18 रन्स रिक्वायर्ड 6 गेंद 18 रन चाहिए सचिन मैदान में उतर चुके हैं बैटिंग का जिम्मेदारी संभालने के लिए सचिन उतर चुके हैं सालिग्रामा अभी तक मौजूद है फ्री टू कंटिन्यू इस बार भी वाइड का इशारा फिर फ्री टू कंटिन्यू 17 रन चाहिए मैच जीतने के लिए 6 गेंद में क्या होगा रोमांचक मैच विकी पुजारी मेन बॉलर है उनका टीम में क्या कर रहा है बॉलर वापस 6 गेंद बचाए चाहिए 17 मैच जीतने के लिए कौन है ये ओवर नावे इस बार बड़ा शॉट खेला जरूर एक ही रन 16 चाहिए मैच जीतने के लिए 5 गेंद में 5 चेंडू 16 रन की आवश्यकता है 5 गेंद में 16 ಎರಡು ಮೂರು ಎಸೆತಗಳಲ್ಲಿ ಪಂದ್ಯಾಡದ ಚಿತ್ರಣ ಗೊತ್ತಾಗಲಿಕ್ಕಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ವಿಕಿ ಪೂಜಾರಿ ಭಾಗ್ತೇ ಹುವೆ ಬಡಾ ಶಾಟ್ ಖೇಲ್ನೆಗೆ ಕೋಶಿಶ್ ಗೇಂದ್ ವಿಕೆಟ್ ಕೀಪರ್ ಕೆ ಹಾತ್ ಮೇ ಬಹುತ್ ಬಡಿಯಾ ಬೌಲಿಂಗ್ ಕಾ ಪ್ರದರ್ಶನ್ ಬೌಲರ್ ವಿಕಿ ಪೂಜಾರಿ ಕಾ 4 ಗೇಂದ್ ಬಚಾ ಹೇ 4 ಗೇಂದ್ ಮೇ 16 ಚಾಹಿಯೆ ಮ್ಯಾಚ್ ಜೀತ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ 4 चौके की जरूरत है क्या होगा मैच 4 एसेगळल्लि 16 आवश्यकता इस बार बड़ा शॉट कैच हो सकता है खिलाड़ी मौजूद है परंतु कैच छोड़ा एक ही रन स्कोर आगे बढ़ता हुआ 55-15 चाहिए मैच जीतने के लिए 3 गेंद में कुछ भी हो सकता है मैच सालिग्रामा के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी क्या करेंगे ये खिलाड़ी 15 चाहिए 3 गेंद में क्या 2 छक्का लगाएंगे देखेंगे आगे क्या होता है इस बार खेल दिया है मिड विकेट की तरफ खिलाड़ी भाग रहा है गेंद को पकड़ने के लिए उन्होंने फील्डिंग करके थ्रो करने से पहला 2 रन चुराने में कामयाबी मिला है कुल मिलाकर स्कोर 57 जीतने के लिए 13 चाहिए 2 गेंद में 2 छक्का लगाएंगे तो बराबरी क्या होता है आगे देखेंगे विकी पुजारी बहुत बढ़िया बॉलर उनका टीम में 2 गेंद बचा है 13 चाहिए क्या करेंगे विकी पुजारी
या बैट्समैन क्या करेंगे, क्या छक्का लगाएंगे, किसी को भी मालूम नहीं है। विकी पुजारी बॉलिंग का जिम्मेदारी संभालते हुए, दो गेंद बचा है सिर्फ दो, सात आठ कदम भागते हुए अंपायर का बगल से इस बार बीट किया है। बहुत बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन विकी पुजारी का। फटाका का आवाज हमारा पीछे, बहुत बढ़िया कमबैक किया है बॉलिंग करने का टीम ने, तारीफ करनी होगी उनका, बॉलर का भी बहुत बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन किया है विकी भागते हुए। इस बार एक ही रन मिलेगा और मैच को जीत लिया है। इस बीच में अंपायर का इशारा, नो बॉल का इशारा, स्वल्प हर के बने नो बॉल का इशारा इस बीच में अंपायर का। कुल मिलाकर अब एक गेंद बचा है, एक गेंद में 12 हनर आवश्यकते। इस बार गेंद मिड विकेट की तरफ, एक ही रन, मैच को जीत लिया है। अश्वमेधा टीम ने बड़ा बॉलिंग का प्रदर्शन करने के बाद मैच को जीता है। जीतते जीतते हार गई सुपर बॉयज टीम, बड़ा प्रदर्शन।